नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहे नेरूळमध्ये. एक वेज थाळीचा छोटासा स्टॉल आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि खूप घरगुती असं जेवण मिळतं इथे, खूप छान जेवण मिळतं असं मी ऐकून आहे. तर या, आजची वेज थाळी आपण एन्जॉय करूया. या जेवण आलेलं आहे. तीन चपात्या आहेत, खूप सुंदर चपात्या बनवल्यात काकूंनी. हा मसाले भात आहे, हा रायता आहे, ही हिरव्या वाटाण्याची उसळ आहे, ही गवारची भाजी ना काकू, आणि कांदा आणि लिंबू आहे. फार छान वास सुटला आहे जेवणाचा, तुम्ही बघू शकता. आता आपण हे जेवण थोडं चाखून बघूया. मित्रांनो, वाटाण्याची उसळ खूप सुंदर आहे. सुंदर उसळ, आणि हा रायता पण फार छान आहे. खूप छान आहे जेवण तुमचं. मित्रांनो, हा जो मसाला भात आहे ना, एकदम असा मऊ आहे, त्यामुळे खायला मजा येते. आणि सोबतीला ही उसळ आहे. हे सोमवारी बंद असतं. आणि कितीला आहे थाळी? ऐंशी रुपयाला थाळी आहे. थाळीमध्ये एवढ्या सर्व गोष्टी आहेत. मित्रांनो, इथलं जेवण खूप सुंदर आहे. खरं तर तुम्हाला गरम गरम खायला मिळेल, त्यामुळे आणि स्वतः काकींनी बनवलेलं जेवण आहे, त्यामुळे घरगुती जेवण आहे. सोडा बिडा हा प्रकार इथे काहीच नाही आहे. आणि 80 रुपये तुम्हाला अजून काय पाहिजे? तर सुंदर जेवण. आणि आज शनिवार असल्यामुळे आज मसाले भात आहे, खूप छान लागतो. गरम गरम खायला मजा. आणि चपाती इथली वेगळीच आहे, मला खूप आवडली. एक चपाती आहे ना, हां, मी सारख्या चपात्याच खातो. चपाती खूप आवडली मला. लय भारी जेवण काकू, जेवण मस्तच आहे. मी सारखी तारीफ करतो की खरंच छान आहे. असं वाटत नाही बाहेर जेवते, घरी जेवते असं वाटत. यासोबत छास पण आहे प्यायला. लय भारी टेस्ट आहे, लय भारी वाटतं. काकू आहेत, तुमचं नाव? मनीषा तिलटकर. आणि म्हणजे कधी सुरू केलंय? 1.5 वर्ष झाले मला. अच्छा अच्छा. आणि कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? लोकांचा कसं, पहिला थोडी थोडी यायची, आता यायला लागले. त्यांना माहिती पडलं आणि घरगुती जेवण मुले आता सगळी जण येतात, ऑर्डर वगैरे देतात. ओके. ऑर्डर फक्त मी 15 ते 20 जणांचा घेतो. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. मस्त जेवण झालेलं आहे, एकदम घरचं जेवण होतं, छान तिखट होतं. आणि थोडंसं कोकणी टच होता जेवणाला. आणि काकू स्वतः कोकणी असल्यामुळे ते जेवण घरी बनवून त्यांनी आणलं होतं. आणि खूप तिखट होतं आणि छान होतं. म्हणजे मला तिखट खूप आवडतं खायला, गोड पण आवडतं. पण जेवण खूप सुंदर होतं. तर तुम्ही इथे नक्की या. याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, तो नक्की बघा आणि इथे या. चला, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मजा करा. बाय.